भारतातच नाही तर जगभरातील राजकारणात महिलांचा टक्का हा कमी राहिलाय. मागील वर्षात ज्या 52 देशांमध्ये निवडणुका झाल्या त्यातील 6 देश असे आहेत जिथं 5 पेक्षा कमी महिला या खासदार आहेत. ओमान देशात तर एकही महिला खासदार म्हणून निवडून आलेली नाहीये. तर मागील एका वर्षाच्या काळात संसदेतील महिलांच्या भागीदारीत काहीच सुधारणा झालेली नाहीये. मात्र भारताचा विचार केला तर ही परिस्थिती थोडीफार वेगळी दिसून येते. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत 78 महिला उमेदवार या निवडणूक जिंकून संसदेत पोहोचल्या. तर यातील 12 महिला अशा होत्या ज्यांनी 3 किंवा त्यापेक्षा अधिक वेळेस निवडणूक जिंकलेली आहे. भाजप नेत्या मनेका गांधी यांनी तर तब्बल 8 वेळेस निवडणूक जिंकून संसदेत पोहोचण्याचा रेकॉर्ड केलाय. तर जाणून घेऊयात अशाच महिला खासदारांबद्दल ज्यांनी निवडणूक जिंकण्याचे खास रेकॉर्ड तयार केलेत. पहिलं नाव आहे मनेका गांधींचं. मनेका गांधी या सध्या उत्तर प्रदेशातील सुलतानपूर या लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. भाजपने त्यांना आता याही वेळेस तिकीट देऊ केले. मागील 4 सरकारच्या कार्यकाळात त्या मंत्री राहिल्यात. 2014 ते 2019 या मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मनेका गांधींवरती केंद्रीय महिला बालविकास मंत्री पदाची जबाबदारी होती. मनेका गांधींनी आपल्या राजकारणाची सुरुवात ही 1984 मध्ये राजीव गांधी यांच्या विरोधात अमेठी या मतदारसंघातून निवडणूक लढवत केली होती. मात्र या निवडणुकीत मनेका गांधींचा 2 लाख मतांपेक्षा जास्त मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर 1989 ते 1991 काळात त्यांनी जनता दलाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि ती जिंकली सुद्धा. तर 1996 ते 1998 या कार्यकाळात त्यांनी जनता दलाच्या तिकिटावर पिलीभीत या मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यानंतर 1998 ते 1999 त्या अपक्ष म्हणून सुद्धा निवडून आल्या. 1999 ते 2004 या काळात त्या पुन्हा अपक्ष खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. आणि 2004 ते 2009 या काळात त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर विजय मिळवला आणि तेव्हापासून ते आतापर्यंत त्या भाजपसोबतच आहेत. आता यानंतरचं नाव आहे सोनिया गांधी. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या उत्तर प्रदेशातील रायबरेली या मतदारसंघातून 5 वेळेस विजयी झाल्यात. फेब्रुवारी 2024 मध्ये मात्र त्यांनी प्रकृती अस्वस्थ असल्याचं कारण देत लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला. यानंतर राजस्थानमधून राज्यसभा निवडणुकीत सोनिया गांधींची बिनविरोध निवड झाली. 1999 मध्ये सोनिया गांधींनी कर्नाटकातील बेल्लारी आणि उत्तर प्रदेशातील अमेठी या 2 मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी अमेठी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणं पसंत केलं. 2004 मध्ये त्यांनी रायबरेली या मतदारसंघातून विजय मिळवला होता आणि त्यानंतर ते आजपर्यंत त्या याच मतदारसंघातून विजयी होत राहिल्यात. आता यानंतर नंबर लागतो तो भावना गवळींचा. भावना गवळी या महाराष्ट्रातील यवतमाळ वाशिम या मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आहेत. यंदाही त्या निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या. उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले मात्र शिंदे गटाने त्यांना तिकीट नाकारलं. भावना गवळी या 1999 पासून म्हणजेच मागच्या 25 वर्षांपासून या मतदारसंघातून खासदार आहेत. यंदा मात्र त्या निवडणुकीत दिसणार नाहीयेत. तर शिंदे गटाने त्यांच्या ऐवजी राजश्री पाटील यांना तिकीट दिले. याशिवाय ओडिशातील संगीता सिंहदेव या 5 वेळेच्या खासदार आहेत. 1998, 1999 आणि 2004 मध्ये त्यांनी बोलांगीर या मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र 2009 आणि 2014 या दोन्ही निवडणुकांमध्ये कुटुंबातीलच सदस्यांकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर मागील निवडणुकीत त्यांना भाजपने उमेदवारी देऊ केली आणि मोदी लाटेत त्या विजयी झाल्या. याशिवाय बिहार राज्यातील शिवहर या मतदारसंघातून रमादेवी या खासदार आहेत. रमादेवी पहिल्यांदा 1998 ते 1999 मध्ये राजदच्या तिकिटावर मोतीहारी या मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. 2014 मध्ये त्या तिसऱ्यांदा शिवहर मधून खासदार म्हणून निवडून आल्या आणि 2019 निवडणुकीतही त्या विजयी झाल्या होत्या. यानंतरचं नाव आहे परणित कौर यांचं. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी परणित कौर या सध्या पटियाला मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या खासदार आहेत. काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी 4 वेळेस या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले. भाजपचे नेते अमरिंदर सिंग यांना समर्थन दिलं म्हणून फेब्रुवारी 2023 मध्ये त्यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलं होतं. याशिवाय त्यांनी 1999, 2004 आणि 2009 निवडणुकीत विजय मिळवला होता. मात्र 2014 मधील निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. परंतु 2019 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा या मतदारसंघातून विजय मिळवलाय. यानंतरची हॅट्रिक केली ती हरसिमरत कौर यांनी. पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर या बठिंडा या मतदारसंघाच्या खासदार आहेत. कौर यांनी कृषी कायद्यांच्या विरोधात 17 डिसेंबर 2020 मध्ये केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
2009 मधील निवडणुकीत हरसिमरत कौर बादल यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली होती आणि 2019 मध्ये त्यांनी सलग तिसऱ्या वेळेस खासदार म्हणून निवडणूक सुद्धा जिंकलेली आहे. आता या महिलांमध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात महत्वाचं नाव आहे ते म्हणजे सुप्रिया सुळे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या बारामती मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आहेत. सन 2009 पासून सुळे या मतदारसंघाच्या खासदार आहेत. त्याआधी म्हणजे 2006 ते 2009 दरम्यान त्या राज्यसभा खासदार होत्या. आताही सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात महायुतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली आहे. तर मंडळी, यांसारख्याच विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.